हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली आणि तुमचं सोनाली स्पेशल डिशमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर मी आज बनवणार आहे कप केक। तर मी इथे एक वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे, याच्यात कोणताही फ्लेवर नाही आहे, साधं प्रीमिक्स आहे। आता याच्यात आपल्याला फ्लेवर द्यायचे आहेत वेगवेगळे। तर मी ह्या बाउलमध्ये टाकते आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल आणि पाणी थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मी अजून थोडंसं पाणी घालते। तर बॅटर रेडी आहे आपलं। आता याला काढून घ्यायचं। हे मी इथे 2 बाउल घेतलेले आहेत। आपल्याला 3 फ्लेवर द्यायचे आहेत तर आपल्याला काढून घ्यायचं आहे। मी ते 3 बाउलमध्ये हे मिश्रण टाकलेलं आहे। आता 1 बाउलमध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे, 2 ते 3 थेंब। ह्या बाउलमध्ये दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला मी विलायची बारीक करून घेतलेली होती, साखर टाकून बारीक केलेली आहे। मिक्स करायचं। व तिसऱ्या बाउलमध्ये माझ्याकडे इथे चॉकलेट आहेत, मी चॉकलेट टाकत आहे आणि थोडंसं सिरप। मिक्स करायचं। आता व्हॅनिला फ्लेवरचं जे आहे मी त्याच्यामध्ये टूटी फ्रुटी टाकत आहे। आणि विलायची जे फ्लेवर आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स। कपकेकचे जर मोल्ड नसतील तुमच्याकडे तर तुम्ही हे यूज अँड थ्रूचे कप पण वापरू शकता, किंवा मग हेही नसतील तर मग अशी वाटीमध्ये याला तेल लावून तुम्ही हे मिश्रण टाकू शकता। तर मी हे यूज अँड थ्रूचे कप आहेत, मी याच्यात टाकत आहे आणि मी वाटीमध्ये सुद्धा दाखवते तुम्हाला। आता याच्यात टाकून घेऊया। असे कप आपल्याला पूर्ण भरून नाही घ्यायचे, हे भरल्याच्या नंतर असं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे। तर मी ते कुकर प्रीहीट करून घेतलं आहे 10 मिनिट आणि हे सगळे भरून घेतलं आहे मी कप केक। आणि हे 2 मी वाट्यात तुम्हाला दाखवण्यासाठी वाटीमध्ये टाकलेलं आहे विलायचीचं, आणि थोडीशी सजावटसुद्धा केली आहे। तर मी याच्यामध्ये अशी प्लेट टाकली आहे खाली आणि मी इथे डब्बा घेतलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला हे कप ठेवायचे आहेत। आता हे डबा आपण याच्यात ठेवूया आणि 20 ते 25 मिनटासाठी चांगलं बेक करून घ्यायचं। व या झाकणाची मी शिट्टी काढून घेतलेली आहे, मगच आपल्याला हे झाकण लावायचं आहे। व दुसऱ्या साईडला मी कढई ठेवलेली आहे, ती पण प्रीहीट करून घेतली आहे। हे एवढे आपल्या 2 वाट्या राहिल्या होत्या, ते इकडच्या साईडला आपण बेक करून घेऊ। आणि हे पण आपल्याला 20 ते 25 मिनटासाठी ठेवायचं आहे आणि गॅस एकदम लो ठेवायचा आहे। तर 15 मिनिट मी हे बेक करून घेतलेलं आहे। तरी वरती तुम्हाला दिसते ते मी ताटाला चिटकलेलं आहे। मी आता याच्यात काडी घालून बघते
तर फक्त 15 मिनिट लागलेले आहेत आपल्याला हे बेक करण्यासाठी. व्यवस्थित बेक झालेला आहे केक आपला. किती छान फुलून आले आहे आपला कप केक. ह्याच्यात पण टूथपिक घालून बघते. बघू शकता आपले सर्वच केक रेडी आहेत. आता ह्याला थंड होऊ देऊ. तर आपले कप केक रेडी आहेत 3 फ्लेवरचे. तुम्ही बघू शकता किती छान फुलले आहेत. आणि हे वाटीमधले मी एक तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही बघू शकता किती इझिली ते निघत आहे कप केक आपला. खूप सॉफ्ट आणि खूप छान झालेला आहे. नक्की ट्राय करा. व माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका व त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असायच्या एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.